आज आपण बनवणार आहोत मखण्याची खीर। त्यासाठी एक वाटी मी मखाणा घेतलं आहे, 4 चमचे मी साखर घेतली, 4 विलायच्या घेतले, हे आपली बी आहेत टरबूज आणि खरबुजाची, ड्रायफ्रूट्स आहेत, याला आपण बारीक करून घ्याय थोडंसं, 2 चमचे मी तूप घेतलं आहे, 1 वाटी दूध घेतलं आहे। तर आपण सुरुवात करणार आहोत। त्यासाठी मी आधी कढई ठेवलेली आहे, कढई गरम होते। आपल्याला मखाणे हे थोडे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे, तुपामध्ये भाजायचे आहे। आपण हे 2 चमचे आहोत टाकणार आहोत आणि मखाणे मिक्सरमध्ये थोडे बारीक करून घेणार आहोत। आपलं तूप थोडं गरम झालं आहे, त्यामध्ये आपण आता मखाणे घालते 1 वाटी। त्यांना आपल्याला फक्त थोडं सॉटी करायचं आहे। मखाणे थोडीशी लालसर झालेले, तर आपण आता जे 1 वाटी दूध घेतलेलं आहे ते टाकणार आहोत। तर आपल्याला शिजू द्यायचं आहे थोडंसं। आपल्याला तर वाटलं तर याच्यामध्ये आणखी आपण 1 वाटी दूध घालू शकतो। ते थोडंसं होतं आहे, बघू शकतो आपण। याच्यामध्ये आपण थोडंसं हे सॉफ्ट झाल्यानंतर आणखी थोडंसं 1 वाटी दूध घालतो। त्याला आपण शिज देणार आहोत 5 मिनटं। आपलं मखाणं थोडं सॉफ्ट झालेलं आहे, त्या आपणमध्ये आपण आता 4 चमचे साखर घेतली ती घालणार आहोत। त्यानंतर 1 वाटी ड्रायफ्रूट्स आपण बारीक करून घेतलेले ते घातले, बेलाने थोडे आणि हे टरबूज आणि खरबुजाच्या बिया आहेत। आता थोडं आपण शिजू देणार आहोत 5 ते 7 मिनटं। 5 ते 7 मिनटं झालेली आहे, बघू शकता आपली खीर जी आहे ती तयार आहे। आपण आता सर्व करणार आहोत, काढून घेतो आहे आपण। बघू शकता आपली मखण्याची खीर जी आहे ती तयार झालेली आहे छानपैकी। एकदा ट्राय करून बघू शकता, नक्कीच तुम्हाला सगळ्यांना ती आवडेल। आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।